समाजासह महिला तरुणींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे शहरातील चार तरुणांवर काही दिवसांआधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजातील विविध स्तरातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी धुळे शहरातील हजारो महिलांनी धुळ्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी आरोपींविरोधात वाढीव कलम लावण्यात यावे अशी मागणी नगरसेविका वंदना भांबरे यांनी केली आहे. बौद्ध समाजातील महिला, सर्व संघटनेच्या महिला, सर्वपक्षीय महिला, सगळ्या भगिनी आम्ही एकत्र एका छताखाली आलेलो आहोत आणि आज हे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये या चारही आरोपींच्या विरोधात आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यावर काही कलमा वाढीव करायचे आहेत. ही कलमा वाढीव करण्यासाठी ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या काही दिवसांपूर्वी चार तरुणांनी बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणी सदर चारही आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी नगरसेविका वंदना भांबरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे.